सर्वसामान्य जनतेला स्वतःसाठी आणि परिवारासाठीचा औषधोपचाराला खर्च पेलवत नाही, त्यामुळे शासनाने राज्यभरात अनेक शासकीय व खासगी रुग्णालयांमधून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जयसिंगपूर सारख्या शहरांमधील संजीवन व हिरमेट हॉस्पिटल यांनी अनेक वर्ष शहर आणि परिसरातील रुग्णांना चांगली सेवा दिली आहे, त्यामुळे शासनाने या दोन्ही रुग्णालयांना पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना मंजूर करून दिल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य गरीब आणि गरजू रुग्ण येत असतो. येणाऱ्या अशा प्रत्येक रुग्णाला चांगली रुग्णसेवा द्या, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज केले. जयसिंगपूरमधील डॉक्टर प्रवीण जैन व डॉक्टर विनायक पत्की यांच्या संजीवन हॉस्पिटल व उमेश हिरेमठ व डॉक्टर कदंबनी हिरेमठ यांच्या हिरेमठ हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्यामुळेच आमच्या रुग्णालयात ही योजना मंजूर झाली असल्याची भावना यावेळी डॉक्टर प्रवीण जैन व डॉक्टर उमेश हिरेमठ यांनी व्यक्त केली. जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, दादासो पाटील चिंचवाडकर, अर्जुन देशमुख, राजेंद्र नांद्रेकर, राजू छेले, युवराज शहा यांच्यासह महात्मा फुले जन आरोग्य योजना जिल्हा समन्वयक डॉक्टर नांगरे व त्यांचे सहकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ.